माझं नाव सुभाष तोरसकर, विश्रांतवाडी पुणे। मला 1993 सालापासून मानेचा त्रास होता आणि 1917 जूनपासून कमरेचा त्रास होता। मला मानेचा त्रास जास्त होता पण त्याच्यानंतर कमरेचा त्रास झाल्यामुळं मला बिलकुल चालता येत नव्हतं। चाललो की 10 पावलं किंवा 20 पावलं कदम टाकले की मला थांबावं लागायचं किंवा बसावं लागायचं। 1.5 ते 2 वर्षापासून तुम्ही जास्त चालत नव्हते असं म्हणतो सगळं। बऱ्यापैकी म्हणजे बंदच केलं, चालणं बंद केलं। चालणं बंद झालं आपलं, वय किती आपलं? 63। 63 वयात चालायचं बंद झालं किती अवघड विषय आहे, कारण पुढचे 30-40 वर्ष झोपून राहायचे तर कोणासाठी पण किती अवघड विषय आहे। साहेबांचं मी थोडंसं सांगायचं मला इच्छितो की त्यांचं मानेचं कमरेचं दोन्ही ऑपरेशन एका वेळी एका दिवशी एका बुलाखाली झालेलं आहे। ऑपरेशन करून 4 ते 5 दिवस झाले ऑपरेशन। ऑपरेशन मध्ये त्यांचं ह्या पद्धतीचे 8 स्क्रू रॉड टाकून नटवोल्ट सर्व टाईट करण्यात आलेत। मानेचंही ऑपरेशन त्या दिवशी त्यावेळेस करण्यात आलं त्या बुलाखालीच। ऑपरेशन करून तुम्ही संध्याकाळी तुम्हाला कसं वाटलं? बिलकुल फ्रेश वाटलं, कमरेचं बिलकुल फ्रेश आहे, आता पण फ्रेश आहे बिलकुल। थोडक्यात जे तुम्हाला त्रास होता ऑपरेशनाच्या आधी की चालता येत नव्हता, चालायचे की बसायचे, चालता येत नव्हता मध्ये मध्ये थांबायचे, हे सर्व कमी पडलेलं आहे का? 100% तुम्ही एकटे चालू शकता व्यवस्थित? हो बिलकुल। चालून दाखवा साहेब। व्हेरी नाईस, छान, व्हेरी नाईस, खूप चालतात, चांगल्या स्पीडने चालतात, आपल्यासारखे चालायला लागले। ऑपरेशनच्या आधी एवढा व्यवस्थित तुम्हाला चालता येत होता का? नव्हतं चालतं। आता पहिलेपेक्षा खूप फरक पडलेला आहे। म्हणजे थोडक्यात लोक एका ऑपरेशनला घाबरतात, काकांचं मानेचं कमरेचं एका वेळी ऑपरेशन झालं एका दिवशी। आणि दुसरा विषय, मणक्यातील क्लिप्स पण आहेत आणि पेशंटचं म्हणणं आहे ऑपरेशन करून लगेच फरक पडला, इमिजिएट त्यांना फरक पडला लगेच। आनंद वाटतंय का? हो सुंदर, अति सुंदर। तुम्हाला बघून लोकांना जे सिंगल सिंगल ऑपरेशन वाले काही जसे बसलेले आहेत ते अजिबात घाबरणार नाही। तुम्हाला बघून वाटणार आहे तुमचं मोठं आहे, आमचं तर लहान आहे, एक अजिबात घाबरणार नाही ना की तुम्ही भरपूर लोकांना आधार देणार आहे। चाल चालताना जेव्हा तुम्ही दाखवला भरपूर लोकांना आधार भेटणार, माहिती तुम्हाला आनंद आहे का? आनंद आहे।